जगाच्या अर्थव्यवस्थेला 2008 नंतर पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. युरोपियन युनियनमधला संस्थापक देश असणारा ग्रीस आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज ग्रीसमधली सगळी एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात ग्रीसच्या जनतेनं 2.5 अब्ज युरो एटीएममधून काढून घेतले, त्यामुळे एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याचं पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी जाहीर केलं आहे. एकूणच ग्रीस हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि याचे पडसाद संपूर्ण जागतिक बाजारपेठेवरती अर्थव्यवस्थेवरती पडतील अशी शक्यता वर्तवली जाते. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात अर्थतज्ञ जयराज साळगावकर सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून उपस्थित आहेत. जयराजजी, काय सांगाल, 2008 नंतर पुन्हा एकदा एक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती उभा आहे, काय नेमके पडसाद याचे जागतिक पातळीवरती उमटू शकतात? युरोपमध्ये जी आता आर्थिक मंदी आली आहे त्याचा हा पहिला बळी आहे. ही मंदी बरेच दिवस चालू आहे. युरो हे चलन हे गेल्या 6 महिन्यात झपाट्यानं खाली गेलं, म्हणजे 40% त्याचं डिव्हॅल्युएशन झालंय. ग्रीसमध्ये तर परिस्थिती आणखीन भयंकर आहे. जवळजवळ 2.5 बिलियन डॉलर्स इतके रोख पैसे लोकांनी काढून घेतले, पण लोकांचा सिस्टमवर विश्वास नाही. लोकांना कॅश हातात पाहिजे, पीपल वॉन्ट टू क्लिंच टू मनी, आणि त्यामुळे आता ग्रीसने असं जाहीर केलंय आणि जर्मनीने जाहीर केलंय की तिथे जाणाऱ्या टुरिस्टनी आपली स्वतःची कॅश घेऊन जावी. ग्रीसचा युरो झोनवरचा विश्वास उडालेला आहे. युरो या करन्सीवरचा विश्वास उडालेला आहे. ईयूवरचा विश्वास उडालेला आहे. ग्रीसमध्ये जॉब नाही आहेत आणि एकदा ग्रीस जर का त्यातून बाहेर पडला तर ते युरो अख्खं जे मॉडेल आहे, ईयूचं जे अख्खं मॉडेल आहे, ते ईयूचं मॉडेलच कोसळण्याची शक्यता आहे. या मॉडेलमध्ये फक्त जर्मनी तगून राहिली आहे, कारण त्यांची मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षमता खूप आहे, त्यांचं घरचं डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे, एक्सपोर्ट खूप मोठे आहेत. जर्मनीची प्रगती होत गेली आहे, बाकीचे देश ईयूमधले हे त्यांना घरघर लागलेली आहे. स्पेनला घरघर लागली आहे, पोर्तुगलला घरघर लागली आहे, आणि हे देश जर का ईयूमधून बाहेर पडतील तर युरो ही एक डॉलरच्या समोर ताकदवान करन्सी उभी करण्याचं जे स्वप्न होतं युरोपियन लोकांचं, ते स्वप्न भंग पावणार आहे. आणि युरो फक्त कदाचित जर्मनी वापरेल किंवा जर्मनी वापरणार नाही, म्हणजे युरो राहणार की नाही. आणि युरोपची ही परिस्थिती झाली की त्याचे पडसाद जगभर उमटतील, आफ्रिकेत उमटतील मेनली, आणि अमेरिकेतही उमटतील आणि आशियातही उमटतील. तिथे चायनाची इकॉनॉमी सुद्धा वाईट परिस्थितीत आहे, स्टॉक मार्केट पडतंय. तर या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे आणि सौदी अरेबियामध्ये चाललेल्या बंडाळीमुळे जागतिक अर्थव्यवस्था या मंदीकडे झुकू लागलेली आहे आणि फार धोक्याचं चिन्ह आहे. याचा परिणाम भारतावरही निश्चित होईल. नक्की काय परिणाम होईल भारतावरती? राज्याचा मंदी येईल, एक्सपोर्ट कमी होतील, युरोपचे एक्सपोर्ट कमी होतील, चायना बरोबरचा धंदा कमी होईल, अमेरिकेबरोबरचा आहे तो परत रिनिगोशिएट होईल, एकंदरीत एम्प्लॉयमेंटवर परिणाम होईल, जीडीपीवर परिणाम होईल. आणि 2008 मध्ये भारत फारसा तसा गुंतलेला नव्हता, पण आता भारत या सगळ्या जगात खूप गुंतलेला आहे, त्यामुळे भारतातली परकीय इन्व्हेस्टमेंट सुद्धा 60% पुढे आहे. ती विड्रॉ व्हायला लागली तर भारताची पंचायत. एकंदरीत हे मंदीचे काळे ढग आषाढाच्या ढगांप्रमाणे जमू लागलेले आहेत आणि जो पाऊस पडेल तो वाईट पाऊस पडेल. धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी जयराज साळगावकर. आपण पाहतोय ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि जर ग्रीसला आर्थिक मदत वेळेवरती मिळाली नाही तर काय होऊ शकतं याचं विश्लेषण जयराज साळगावकर यांनी आता केलं. ग्रीसमधल्या बँकांमधली रोकड संपली आहे, त्यामुळे आज एटीएम दिवसभर बंद असणार आहेत, त्याचबरोबर बँकाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीस आणि युरोझोनच्या प्रतिनिधींच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत, त्यामुळे IMF कर्ज परतफेड करण्याची मुदत उद्या संपतीये. ग्रीस युरोझोन मधून बाहेर फेकला जाण्याची शक्यता आहे. ग्रीस दिवाळखोर झाल्यास काय होईल आपण पाहूया. ग्रीसने दिवाळखोरी जाहीर केली तर सर्वात मोठा फटका जर्मनीला बसेल. जर्मनी फ्रान्ससह अख्खा युरोप मंदीच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत युरोची किंमत प्रथमच $1 खाली आली आहे. आशियाई आणि अमेरिकन बाजारातही मोठे पडसाद यामुळे उमटतील.
युरोप मंदीत गेल्यास कमोडिटी बाजारातही पडझड होण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.